मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे गुपित. लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. किरण, आजपासून या वृद्धाश्रमाची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. जबाबदारीने काम कर बाबा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट जी मला तुला सांगावीच लागणार आहे, पण ती मी आता नाही सांगत, रात्री जेवायला माझ्या घरी ये तेव्हा निवांत सांगेन, माधवराव किरणला म्हणाले. नक्की सर, पण तुमचे उपकार मानावे तेवढे थोडे आहेत. माझ्यासारख्या गरजू माणसाला तुम्ही नोकरी दिलीत, राहायची सोय पण केलीत, आणि एका महिन्यात आता वृद्धाश्रमाची सगळी जबाबदारी माझ्यावर टाकत आहात. खूप उपकार आहेत सर तुमचे, किरण माधवरावांच्या पाया पडत म्हणाला. अरे उपकाराची भाषा नाही करायची, इमानदारीने काम कर, या वृद्धांची सेवा कर, देव तुझं भलं करेल, माधवराव गाडीचा दरवाजा उघडत म्हणाले. पण लक्षात ठेव, आज आपण भेटलोय, रात्री माझ्या बंगल्यावर जी गोष्ट मला तुला सांगायची आहे ती खूप महत्वाची आहे, ती तुला लवकरात लवकर कळावी हे जास्त गरजेचं आहे. पण आता ही जागा आणि वेळ योग्य नाही आणि पुरेशी पण नाहीये, तर आज रात्री 8 वाजता माझ्या बंगल्यावर ये. माधवराव जरा चिंतेत दिसत होते. इतर वेळी खूप हसून खेळून राहणारा माणूस आज खूप चिंतेत आणि थोडासा विचित्र वाटत होता. माधवराव यांनी हा वृद्धाश्रम सुरू केला होता. स्वतःच्या वडिलांच्या स्मरणार्थ इतके दिवस तेच सगळा कारभार पाहत होते. किरणला इथे येऊन जेमतेम 1 महिना झाला होता. तो वृद्धाश्रमात तसा नवीन होता. रोजचे हिशोब बघणे आणि आश्रमातील वृद्धांना काय हवं नको ते पाहणे हे त्याचं काम होतं. पण 1 महिन्यात आता तो या वृद्धांचा व्यवस्थापक झाला होता. तो दिवसाची सगळी कामं उरकून बसलाच होता. आता 1/2 तासाने निघावं माधवरावांकडे जायला या विचारात तो असताना अचानक वृद्धाश्रमाच्या फोनची रिंग वाजली. त्याने फोन उचलला. समोर माधवरावांची बायको होती, ती रडत होती. किरण, अरे माधवराव आपल्याला सोडून गेले, ती म्हणाली. काय काय बोलताय तुम्ही सावित्रीबाई, तू लगेच हॉस्पिटलला ये. किरणच्या पायाखालची जमीन सरकली होती. तो त्वरित तालुक्याच्या एकमेव असलेल्या हॉस्पिटलला पोहोचला. आज सकाळीच तर भेटलो होतो, असं काय झालं? किरण डोळ्यातलं पाणी पुसत सावित्रीबाईंना म्हणाला. अरे घरी येत असताना त्यांचा अपघात झाला, त्यांना हॉस्पिटलला आणले, तेव्हा तुझं नाव घेत होते, काहीतरी सांगायचं राहिले असं म्हणत होते, त्यातच त्यांनी प्राण सोडला, सावित्रीबाई म्हणाल्या. खरंच माधवराव, का सोडून गेलात आम्हाला, पोरके झालो आम्ही, किरण रडू लागला. त्यांचं क्रियाकर्म उरकून रात्री 2 वाजता तो वृद्धाश्रमाच्या आवारातील त्यांच्या खोलीत परतला. खूप दुःखी होता तो आज. नक्की माधवराव काय सांगणार होते या विचारात त्याला झोप लागली. सकाळी उठून तो परत कामाला लागला. आज वृद्धाश्रमाची पाहणी करण्यात त्याचा दिवस गेला. वृद्धाश्रमात काही डागडुजीची कामं चालू होणार होती. साहेब, ती कोपऱ्यात एक बंद खोली आहे, तिचं पण काम करायचं आहे का? काम करणाऱ्या कंत्राटदाराने किरणला विचारलं. महादेव काका, जरा इकडे या, किरणने महादेव काकांना आवाज दिला. ते इथं बरीच वर्ष होते, ते सांगतील. बोल किरण. महादेव काका आले.
आहुती बाहेरच्या बाजूला असलेली कोपऱ्यातली बंद खोली तिचं पण काम करायचंय का? खूप वाईट दिसते ती खोली, बिल्डिंगचा सगळा शो जातो त्या खोलीमुळे, किरण म्हणाला. हो चालेल, करून टाकू. तशी ती खोली कायम बंदच बघितलीये. आत काही अडगळीचं सामान आहे असं माधवराव सांगायचे. किल्ली नाहीये त्या खोलीची, कुलूप तोडावं लागेल. ठीक आहे, करून घ्या त्या खोलीचं काम, किरण त्या कंत्राटदाराला म्हणाला. महादेव काका आणि तो कंत्राटदार त्या खोलीच्या जवळ पोहोचले. तशी खूप मोठी खोली होती ती, पण खूप दिवस बंद होती. कंत्राटदाराने मजुराला कुलूप तोडायला सांगितलं. कुलूप पण खूप जुनं होतं. मजुराने हातोडीने कुलूपावर घाव घालत कुलूप तोडलं आणि खोलीत प्रवेश केला. खोलीत कोंदट वास येत होता. रंग उडून गेलेल्या भिंती, सगळीकडे जाळ्या जळमट, धूळ. बाकी सामान फार नव्हतं, फक्त एक जुनं लाकडी कपाट होतं भिंतीला जोडलेलं. खोलीच्या फ्लोरच्या सगळ्या फरशा अगदी व्यवस्थित होत्या, फक्त खोलीच्या मधोमध काही ठिकाणी फरशा जरा वेगळ्या होत्या. ती खोली मजुरांनी डागडुजी करून 4 दिवसात एकदम नवीन करून दिली. संध्याकाळी शेवटचं काम उरकून कंत्राटदार वृद्धाश्रमाच्या ऑफिसात पोहोचला. ऑफिस तसं वृद्धाश्रमाच्या इमारतीला लागूनच होतं. साहेब, सगळं काम झालं आहे, उद्या बिल पाठवतो. ही घ्या ते शेवटच्या रूमची किल्ली, कुलूप नवीन टाकलंय, तो माणूस म्हणाला. धन्यवाद, बिल 2 दिवसात पेड करतो मी. किल्ली घेऊन किरणने ती इतर चावे लावलेल्या बोर्डाला अडकवली. कंत्राटदार तिथून निघून गेला. रात्रीचे 10 वाजत आले होते. किरण कार्यालयात हिशोबाचं काम करत होता. शेवटी 10:30 त्याला झोप यायला लागली. तो उठला, कार्यालयाला कुलूप लावून तो त्याच्या खोलीकडे निघाला. तेवढ्यात त्याची नजर वृद्धाश्रमाच्या मेन गेटच्या बाहेर गेली. एक सुंदर तरुणी आणि एक म्हातारी तिथं गेटला टेकून बसल्या होत्या. किरण खोलीकडे न जाता गेटकडे चालू लागला. कोण तुम्ही आणि यावेळी इथं काय करताय? किरणने विचारलं. त्या दोघींचा डोळा लागला होता, पण किरणच्या आवाजाने त्यांची झोप मोड झाली. हळूहळू डोळे उघडत त्या मुलीने किरणकडे पाहिलं. ती उभी राहिली. म्हातारी अजून खालीच बसून होती. नमस्कार, मी रश्मी, ही माझी आजी आहे. आम्ही दोघी निराधार आहोत, राहायला घर नाहीये. वडील शेतकरी होते, त्यांनी खूप कर्ज झाल्यामुळे आत्महत्या केली. घरावर सावकाराने जप्ती आणली. म्हातारी आजीची सोय होईल का इथे? मी पाहिजे तर माझी सोय करीन कुठेतरी, ती तरुणी बोलत होती. ती इतकी सुंदर होती की किरण तिच्याकडे बघता क्षणीच तिच्यावर भाळला होता. हो हो, का नाही, नक्की सोय होईल आजीची इथं. तुम्ही आत चला. म्हातारी आणि रश्मी गेटमधून आत आल्या. किरणने महादेव काकांना फोन केला आणि बाहेर बोलावलं. तो त्या दोघींना घेऊन कार्यालयात आला. तोवर महादेव काका पण तिथे आले. काका, या दोघींची राहायची सोय करा वरच्या मजल्यावर, तेवढ्यात रश्मी म्हणाली. आजीचे गुडघे दुखतात, खालची कोणती खोली असेल तर बरं होईल. ठीक आहे, ती शेवटची खोली आहे ती यांना देऊ आपण, किरण महादेव काकाला म्हणाला. महादेव काकांनी ती नुकतीच रिपेअरिंग केलेली रूम त्या दोघींना उघडून दिली आणि ते निघून गेले आपल्या रूमकडे. किरण पण रात्री रूमच्या बेडवर पडून रश्मीचा विचार करत होता. तो हळूहळू तिच्याकडे खेचला जात होता. त्याच्या मनातून तिचा विचार जात नव्हता. शेवटी कसाबसा तो झोपला. सकाळी उठल्यावर तो आवरून कार्यालयात आला. हिशोब चेक करत असतानाच अचानक वृद्धाश्रमातले ते एक सदस्य
देशमुख काका आले. अरे किरण, त्या नवीन खोलीत कोणी आले का राहायला? देशमुख म्हणाले, हो, काल रात्री एक आजी आणि त्यांची नात आलेत. खूप अडचणीत होत्या दोघी, मग मी दोघींना ती रूम दिलीये. बघू पुढचं पुढं, किरण सांगत होता. ते ठीक आहे रे, पण काल रात्री त्या रूम मधून कसले तरी आवाज येत होते. कोणीतरी काहीतरी खोदत असल्यासारखं वाटत होत. माझी रूम त्या रूमच्या अगदी वरतीच आहे म्हणून विचारलं, देशमुख म्हणाले. मी विचारून सांगतो तुम्हाला, किरण म्हणाला. रश्मी, कशा आहेत आजी? रात्री झोप लागली ना व्यवस्थित? किरण रश्मीच्या रूम मध्ये येत म्हणाला, हो आजी बरी आहे आता, आणि हो झोप लागली छान, रश्मीने हसत उत्तर दिलं. काल रात्री कसले तरी आवाज येत होते या रूम मधून, कोणीतरी खोदत असल्याचे, म्हणजे असं वरती राहणारे देशमुख काका म्हणाले. तुम्ही काय करत होता का? किरणने सावधपणे विचारलं. नाही आहो, आम्ही काय करणार, ते पण इतक्या रात्रीचं, रश्मी म्हणाली. बरं ठीक आहे, कदाचित त्यांना भास झाला असेल, किरण म्हणाला. तिचं रूप इतकं मोहक होतं की किरणला तिथं अजून थांबायचं होतं. बर, दुपारी जेवण इथंच पाठवू की तुम्ही येताल मेसमध्ये? किरणने विचारलं. इथे पाठवता आलं तर बघा ना, पाहिजे तर मी येते ताट घ्यायला, रश्मी म्हणाली. आणि हो, तुमचे खरंच खूप आभार, तुम्ही आम्हाला इतकी मोठी मदत करताय. आणि हो, मी 4 दिवसात माझी सोय करेन दुसरीकडे, रश्मी म्हणाली. अहो तसं काही नाही, तुम्ही राहा इथे, आमच्या इथेच नोकरीचं काही होत असेल तर बघतो ना मी, किरण म्हणाला आणि परत कार्यालयात आला. पुढचे 2 दिवस किरणला बाहेर गावी जावं लागतं, त्यामुळे तो सगळी जबाबदारी महादेव काकांना सोपवतो. 2 दिवसांनी संध्याकाळी तो परत येतो, रूम मध्ये बॅग ठेवतच असतो आणि तितक्यात महादेव काका येतात. किरण, थोडं बोलायचं होतं. या ना, बसा. बोला, काय झालं, एवढ्या तातडीने आलात? किरण म्हणाला. अरे ती मुलगी आणि तिची आजी यांच्याबद्दल बोलायचं होतं, आणि अजून म्हणजे गेले 2 दिवस खूप विचित्र गोष्टी घडत आहेत, काका सांगत होते. कसल्या विचित्र गोष्टी? किरण विचारू लागला. रूम नंबर 202 मधल्या जोशी आजी काल रात्री झोप येत नव्हती म्हणून त्यांच्या खोलीच्या बाल्कनीमध्ये बसल्या होत्या, तर त्यांना इमारतीच्या मागच्या बाजूला एक विचित्र बाई दिसली म्हणे. केस मोकळे सोडलेली फिरत होती, त्यांनी वरून आवाज दिला तर काही न बोलता ती नाहीशी झाली. त्या मग आत खोलीत आल्या आणि झोपल्या. काही वेळाने ती बाई त्यांच्या बाल्कनीमध्ये उभी होती. आजींनी धसका घेतलाय त्या गोष्टीचा, ताप भरलाय त्यांना, काका सांगत होते. काय सांगताय काका, भयंकर आहे हे, किरण चाट पडला होता. आणि त्या दोघींबद्दल बोलायचं तर दोघींचं वागणं खूप विचित्र आहे किरण, तू गेल्यापासून मी बघतोय, कायम दार बंद असते त्यांच्या रूमचं, रात्री कसले तरी खोदण्याचे आवाज येत असतात रूम मधून, आणि काल रात्री तर खूप विचित्र गोष्ट पाहिली मी, महादेव काका गोप्यस्फोट करत म्हणाले. काय पाहिलं? किरणने विचारलं. अरे मी तिला जेवणाचं ताट दिलं रूम मध्ये नेऊन, तिनं ते घेतलं आणि रूमचं दार लावलं, त्यावेळी 9 वाजले असतील, पण रात्री 12 वाजता मी माझ्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर ती पोरगी जेवणाचं ताट घेऊन मागं असलेल्या झाडीत गेली आणि ताटातलं अन्न फेकून आली, महादेव काका सांगत होते. कसं शक्य आहे? किरण मान्य करायला तयार नव्हता. मला माहित होतं तुझा विश्वास नाही बसणार, मी तिथं बघून आलो,
तिला जेवायला दिलेला घास न घास ती तिकडेच टाकून आली किरण। महादेव काका बोलत होते। किरणचा पारा चढला होता। थांबा, आताच्या आता जाऊन तिला जाब विचारतो, किरण रागावून म्हणाला। थांब जरा, घाई करू नकोस, रात्री त्या खोलीत नक्की काय करतात ते पण आपल्याला कळलं पाहिजे। आज रात्री 12 वाजता आपण त्यांना रंगे हात पकडू, काका म्हणाले। किरणलाही ते पटलं। बरं चालेल, आता आपण एकदम नॉर्मल वागू त्यांच्याशी आणि रात्री बघू, किरण म्हणाला। किरण जोशी काकूंची चौकशी करून रूममध्ये आला। रात्री 12 वाजायची वाट पाहत तो आणि महादेव काका त्यांच्याच रूममध्ये थांबून होते। रात्री 12 वाजले। किरण आणि काका दोघं दबक्या पावलांनी रश्मीच्या रूमबाहेर येऊन थांबले। बराच वेळ तिथं थांबून पण रोज येतो तसा खोदण्याचा आवाज काही आलाच नाही। अर्धा तास झाला, शेवटी दोघं किरणच्या रूममध्ये परत आले। काय काका, काहीच हालचाल नाही झाली की? किरण म्हणाला। काका आता राहू दे, उद्या बघू। ठीक आहे, तू आराम कर, काका तिथून निघून गेले। किरण थकला होता त्यामुळे तो तसाच झोपी गेला। पहाटे 5:30 वाजता त्याच्या खोलीचा दरवाजा वाजला। किरण डोळे चोळत उठला। बाहेर रतन होता। रतन म्हणजे वृद्धाश्रमात मदतनीस होता। किरण भाऊ चला लवकर, महादेव काका, एवढं बोलून तो रडू लागला। किरण पळत पळत महादेव काकांच्या रूम मध्ये गेला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली। महादेव काकांचं रक्तात माकलेलं शिर खाली पडलेलं होतं आणि त्यांचं रक्तात भिजलेलं शरीर बिछाण्यावर आडवं पडलं होतं। किरणसाठी खूप मोठा धक्का होता। इतकं भयंकर दृश्य त्यानं कधीच पाहिलं नव्हतं। रतन हे काय घडलं रे? घाबरलेल्या स्वरात किरण बोलू लागला। पहाटे मी काकांना उठवायला आलो होतो, खिडकीतून आत बघितलं तर हे दृश्य दिसलं। रतन थरथरत होता। सगळं वृद्धाश्रम या घटनेने भेदरून गेलं होतं। पोलीस आले आणि पंचनामा करून निघून गेले। थोडीफार चौकशी केली किरण आणि रतनची। सगळे वृद्ध सदस्य आज प्रथमच इतके घाबरले होते। संध्याकाळपर्यंत सगळे सोपस्कार पूर्ण झाले। 7 वाजता किरण कार्यालयात बसला होता। इतका मोठा धक्का होता की त्यातून बाहेर पडणं सोपं नव्हतं। पहिले माधवराव सोडून गेले आणि आता काकांची सावली पण हरपली। किरण स्वतःशीच बोलून मन हलकं करत रडत होता। एक गोष्ट त्याला खटकत होती, ती म्हणजे की एवढी मोठी घटना घडून पण रश्मी कुठेच दिसली नव्हती। किती विचित्र मुलगी आहे, एवढी मोठी घटना घडल्याचं काय तिला कळलं नसेल? एकदा विचारपूस करावी असं पण वाटलं नाही तिला। तितक्यात देशमुख काका कार्यालयात आले। किरण येऊ का रे, थोडं बोलायचं होतं। या ना काका, बोला, किरण म्हणाला। मला माहित आहे किरण, तुझी अवस्था मी समजू शकतो, पण ही गोष्ट तुला सांगणं खूप गरजेचं आहे। काल रात्री 3 ते 3:30 ची वेळ असेल, त्या खालच्या खोलीतून परत खोदण्याचे आवाज येत होते, त्यामुळे झोप मोड झाली, त्यामुळे मी बाल्कनीमध्ये उभा होतो। एक खूप विचित्र गोष्ट पाहिली रे मी, देशमुख काका म्हणाले। काय पाहिलत? किरणने कुतूहलाने विचारलं। एक विचित्र स्त्रीची आकृती अंधारातून पळत बिल्डिंगच्या मागच्या दिशेने जात होती। जोशीबाईंनी पण असंच काहीतरी पाहिलं होतं परवा, त्यानंतर त्या आजारी पडल्या। मी पण तेच पाहिलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ती बाई त्याच खोलीच्या आसपास दिसली होती, जी खोली तू त्या नवीन मुलीला आणि तिच्या आजीला दिलीस।
काहीतरी गडबड आहे किरण, सगळं नीट चालू होतं, पण जेव्हापासून त्या दोघी आल्यात तेव्हापासून या विचित्र घटना सुरू झाल्यात। काहीतरी कर किरण, इतर राहणारे सगळे सदस्य त्यांची सुरक्षा तुझी जबाबदारी आहे। मी सांगायचं काम केलंय, त्यात महादेवचं जे झालं ते भयंकर आहे। देशमुख काका एवढं बोलून थांबले। काका मी काहीतरी करतो, किरण म्हणाला। देशमुख काका तिथून निघाले आणि आपल्या रूममध्ये आले। रात्रभर झोप अपूर्ण असल्याने ते बेडवर पडले आणि त्यांचा डोळा लागला। तितक्यात लाईट गेली आणि सगळीकडे अंधार झाला, त्यामुळे त्यांना जाग आली। मोबाईल हातात घेऊन त्यांनी मोबाईलचा टॉर्च लावला आणि भीतीने त्यांचे हातपाय गारठले। एक केस मोकळी सोडलेली बाई त्यांच्या अगदी तोंडासमोर उभी होती। तिचे केस तिचा चेहरा झाकत होते, पण त्यातून पण तिचे भयंकर डोळे ते केसांच्या बटांमधून दिसत होते। ती रागाने गुरगुरत होती। काही कळायच्या आतच तिने तिच्या थंड हातांनी त्याची मान 180 degree अंशात फिरवून मोडून टाकली। ते जागीच कोसळले, कसलाही आवाज न करता